शंकर राव चव्हाण सरकारी अस्पताल नांदेड़ में पिछले 24 घंटों में 24 मरीजों की मृत्यु हुई है, जिनमें से 12 नवजात शिशु है। इस घटना से पूरे राज्य में अफरा तफरी मच गई है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने इस घटना का ठेकरा राज्य सरकार पर फोड़ा है, जहां उन्होंने कहा कि यह घटना राज्य सरकार के स्वास्थ्य विभाग की लापरवाही के चलती हुई है और आज राज्य में ऐसी मनहूस घटनाओं का सिलसिला चल रहा है, जिसका जिम्मेदार राज्य सरकार है। राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिनवडे निघाले असून नांदेड येथील घटना ही त्याचं एक उदाहरण आहे। अत्यंत दुर्दैवी आणि हृदय हिलावून टाकणारी घटना नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली। 12 नव बालकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, ज्यांचं 2-3 दिवसाचे बालक आणि अशा 24 जणांचा मृत्यू, हे हृदय हिलावणारीच घटना आहे। आणि मुळात ये सर्व घटना होत असताना राज्य शासन या आरोग्य यंत्रणेकडे तीन लोकांचं शासन, तीन तिघाड्यांचं शासन, तीन टग्यांचं सरकार हे या संपूर्ण राज्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। ठाण्यामधली घटना ताजी असतानाच नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। या मागील कारण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे। तिथे डीन पूर्णवेळ नाही, तो पूर्णवेळ डीन नसल्यामुळे आणि अनेक पद रिक्त आहेत, त्याबरोबरच तिथे औषधांचा पुरवठा बरोबर नाही, तिकडे सर्जन नाहीत आणि याही पलीकडे जाऊन त्या ठिकाणी रुग्णांची वेळेवर तपासणी होत नाही, रुग्णांना वेळेवर अटेंड केला जात नाही। 24 तास त्या ठिकाणी रुग्णांच्याकडे डॉक्टर फिरकत सुद्धा नाही आणि हॅपकिननी खरेदी बंद केल्यानंतर त्या ठिकाणी औषधी मिळत नाही। या 24 लोकांचा जीव 24 तासात गेलाय। आता शासनाला विनंती आहे की 78 रुग्ण त्या ठिकाणी अत्यंत गंभीर आहेत आणि या 78 रुग्णांचा जीव कोणत्याही परिस्थितीत वाचवणं आवश्यक आहे। स्वच्छतेचा प्रचंड अभाव आहे। कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतला, ती सुद्धा भरली गेली नाही आणि रेग्युलर जागा, नर्सच्या जागा रिक्त आहेत, तिकडे लेक्चररच्या जागा रिक्त आहेत, सिनियर डॉक्टरच्या जागा रिक्त आहेत, डीन हा प्रभारी आहे। ही सर्व दुरावस्था जे होताना हे सरकार काय काम करत आहे हा खरा प्रश्न आहे। आणि या मृत्यूला जबाबदार ही संपूर्ण आरोग्य यंत्रणा, हे मेडिकल कॉलेजचे सर्व मंत्री बदलत जातात, आता नवीन मंत्री आले, 6-6 महिन्यामध्ये मंत्री बदलतात, खाते बदलली जातात, पूर्ण वेळ मंत्री नाही, डीपीडीसीतून पैसे द्यायला पाहिजेत, तर पालकमंत्र्यांच्याकडे 5-5 जिल्हे असल्यामुळे डीपीडीसीतून त्या मेडिकल रुग्णालयाला पैसे मिळाले नाही, त्यामुळे औषधांसाठी निधी सुद्धा नाही। ही दुरावस्था अत्यंत मन सुन्न करणारी आहे आणि सरकार मात्र, तिघांचं सरकार, ही सरकार करत काय आहे? एकीकडे योजनांचा पाऊस पाडल्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे मात्र आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष करायचं, लोकांच्या जीवाशी खेळायचं, हे सर्व पाहिल्यानंतर हे सरकारने आरोग्य आणि लोकांच्या जीवाशी खेळण्याचा दुर्दैवी प्रकार या राज्यात होतो आहे। मला स्पष्टपणे आमची मागणी आहे की यामध्ये एवढी मोठी दुर्घटना झाली असताना आता 78 लोकांचे जीव सर्वप्रथम वाचवा, खासगी रुग्णालयांची डॉक्टरांची मदत घ्या आणि ते वाचवा। हीच अवस्था राज्यातील अनेक मेडिकल कॉलेजमध्ये आहे, जिल्हा स्तरावरच्या, चंद्रपूरमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे। म्हणजे 12-12 दिवस पेशंटकडे कोणी ढुंकून बघत नाही, छोटासा ऑपरेशन होत नाही। ही संपूर्ण परिस्थिती राज्याची मान शर्मेनं खाली घालावी आणि राज्याला उद्ध्वस्त करणारी असावी, ही स्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली आहे। मी या सर्व घटनेकडे आम्ही सरकारचं लक्ष वेधत असताना एवढंच सांगू इच्छितो की याकडे गांभीर्यानं बघा, नाहीतर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील, हेही मात्र लक्षात घ्या आणि त्या उर्वरित गंभीर असलेल्या रुग्णांचा जीव तातडीनं वाचवा, अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे।